आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। वर्षानुवर्ष अगदी रोज मी आपल्यासाठी गोड बोरं घेऊन येते प्रभू, वर्षानुवर्ष। खा ना प्रभू, खा ना प्रभू, खूपच गोड आहे, मी स्वतः चाखली आहे। इतक्या वर्षानंतर असं वाटलं जणू माता कौसल्या स्वतःच्या हाताने भरवत आहे। हो प्रभू, त्यांनी सांगितलं होतं श्री राम आपल्या पत्नीच्या शोधात इथे येतील, तू त्यांना महाबली सुग्रीवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवून सांग की ते सुग्रीवाशी मैत्री करून रावणावर अवश्य विजय मिळवतील आणि सीतेसह आनंदाने अयोध्येला जातील। हे भविष्य निश्चित आहे प्रभू। माझ्या रामा, माझ्या रामा, माझ्या रामा। नाही नाही महात्मा, कृपा करून या फुलांना चुरडू नका, ही मी माझ्या रामासाठी अंतरलेली आहेत। अगं वेडे, तू दररोज ह्या प्रकारे मार्गावर फुलं टाकतेस, जसे काही श्रीराम आज आणि आता येणार आहे, असं करून तुला किती वर्ष झाली? तुझे राम आले तरी का? आजवर नाही आले, परंतु येतील, अवश्य येतील। माझे गुरुदेव मतंग मुनींचं वचन खोटं होऊ शकत नाही, म्हणूनच मी दर दिवशी प्रत्येक क्षणी त्यांच्या स्वागतासाठी तयार असते। अचानक एखाद्या वेळे आले तर ते काय म्हणतील? या भिल्लिणीला स्वागत सुद्धा करता येत नाही, म्हणून आपण जर माझ्या या फुलांच्या थोड्या बाजूने जाल तर आपली माझ्यावर मोठी कृपा होईल। तिला त्रास नका देऊ, चला आपण दुसऱ्या अन्य मार्गाने जाऊ, चला। राम, मला तर कधी कधी असं वाटतं की जणू काय भिल्लीण वेडी झाली आहे। होऊ शकतं, पण हेही विसरू नका की शेवटी भक्ती आणि वेडेपणात फार फरक नसतो। सांसारिक दृष्टीने पाहिलं तर भक्त वेडाच वाटू लागतो। शबरी महा तपस्विनी आहे आणि तिला सिद्धी प्राप्त आहे, परंतु तिच्या सिद्धीचा अहंकार थोडा देखील नाही, हीच एका खऱ्या भक्तीची खूण आहे। हो गुरुदेव। माझ्या रामा, माझ्या रामा, माझ्या रामा, माझ्या रामा। थांबा, आपण पुन्हा आलात माझी फुलं चुडायला? कोण आहात आपण? आम्ही माता शबरीकडे जाऊ इच्छितो, आपण कृपया आम्हाला त्यांच्या कुटीपर्यंत घेऊन जाल? माता शबरीकडे? पण आपण आहात कोण? मी राम आहे आणि हा माझा छोटा भाऊ लक्ष्मण। लक्ष्मण, आपण आलात प्रभू, आपण या शबरीच्या झोपडीत आलात प्रभू। मी कम नशिबी आपल्याला ओळखू शकले नाही प्रभू, मला क्षमा करा, मला क्षमा करा, मला क्षमा करा प्रभू। मी कम नशिबी आपल्याला ओळखू शकले नाही प्रभू, मला क्षमा करा, मी कशी ओळखू शकले नाही तुम्हाला प्रभू। आपण दयाळू आहात, मला क्षमा करा प्रभू, मला क्षमा करा,
आपण दयाळू आहात प्रभू, मला क्षमा करा प्रभू। या ना माझ्या झोपडीत प्रभू, या। सावकाश या प्रभु, या ना। आज आपल्या चरण स्पर्शाने माझी झोपडी पवित्र झाली आहे। या ना प्रभु, विराजमान व्हा, बसा बसा ना प्रभु। विराजमान व्हा प्रभु, मी आपले चरण धुते प्रभु। नाही नाही माते, आता ह्याची काही आवश्यकता नाही। तुझ्या स्नेहपूर्ण अश्रूंनी मी आधीच पवित्र झालो आहे। प्रभु, आपल्याला भूक लागली असेल ना? हो, मी फळं घेऊन येते प्रभु, मी फळं घेऊन येते। हो, मी फळं घेऊन येते, मी फळं घेऊन येते। वर्षानुवर्ष अगदी रोज मी आपल्यासाठी गोड बोरं घेऊन येते प्रभु, वर्षानुवर्ष। खा ना प्रभु। खा ना प्रभु, खूपच गोड आहेत, मी स्वतः चाखली आहेत। लक्ष्मण, खा। वाह, चांगली आहेत ना? यांची प्रशंसा करायला शब्दच नाहीयेत माझ्याकडे। इतक्या वर्षानंतर असं वाटलं जणू माता कौसल्या स्वतःच्या हाताने भरवत आहे। लक्ष्मण, अशी गोड फळं तर भगवंतांना वैकुंठात सुद्धा नाही मिळू शकणार। हा सगळा माझे परमगुरु महामुनी मत्तांच्या शक्तीचा प्रभाव आहे। त्यांच्या तपोबलाच्या प्रभावामुळे या मतंगवनातील फुलं कधी कोमेजतच नाही, फळं सदैव ताजी राहतात। या आश्रमाच्या चहूकडे सगळे प्राणी आपली हिंसा वृत्ती सोडून देतात। परम गुरु जिथे बसायचे तिथे त्यांच्या चरणाशी वनातले सिंह आणि आश्रमातल्या गायी बकऱ्या एकत्रच पाणी प्यायचे। त्यांना पंचत्वात विलीन होऊन वर्ष लोटली, पण ज्या वेदीवर बसून ते यज्ञ करीत असत तिथे अजूनही एक तेजस्वी, एक प्रकाशाची आभा झळकत असते। किती पवित्र असेल ते स्थान, आणि किती भाग्यवान आहात आपण की अशा परमगुरूची सेवा करण्याचं पुण्य जे मिळालं। त्या सेवेचा पुण्यप्रसाद आहे की आपलं दर्शन झालंय। हे रामा, साक्षात भगवंताचं दर्शन घेऊन माझ्या बऱ्याच जन्माचं पुण्य फलप्रद झालंय। जेव्हा आपण चित्रकूटाला येण्याची बातमी कळली त्याच दिवसात गुरुदेव आश्रमातल्या सर्व ऋषीमुनींना घेऊन दिव्य विमानात बसून
आपल्या तीर्थक्षेत्री निघून गेले. माझ्यातील भक्तिभावाची निष्ठा पाहून त्यांनी विशेष कृपा करून मला ह्याच कुटीत राहण्याचा आदेश देऊन सांगितलं की एक दिवस श्री राम लक्ष्मणासोबत या आश्रमात येऊन तुझे अतिथी होती. त्यांच्या केवळ दर्शनाने तू आपल्या भक्तीचे अंतफळ प्राप्त करशील आणि त्यानंतर तू आमच्याकडे निघून ये. त्यांना आम्ही येणार हे ज्ञात होतं? हो प्रभू, त्यांनी सांगितलं होतं श्री राम आपल्या पत्नीच्या शोधात इथे येतील. तू त्यांना महाबली सुग्रीवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवून सांग की ते सुग्रीवाशी मैत्री करून रावणावर अवश्य विजय मिळवतील आणि सीतेसह आनंदाने अयोध्येला जातील. हे भविष्य निश्चित आहे प्रभू. आपल्याला दनू नावाच्या गंधर्वाने जे काही सांगितलंय मी त्याचं समर्थन करते प्रभू. आपण हा निरोप सांगून जणू आपल्या परमगुरूंचा आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचवला आहे. आता कृपा करून हे सांगावं की आम्ही महाबली सुग्रीवापर्यंत कसे पोहोचू. आपण अजाणतेपणी विचारता प्रभू, तर सांगते. या इथून पुढे गेल्यावर आपल्याला पंपासूर नावाचं एक सुंदर सरोवर लागेल. त्याच्या दक्षिण तटाकडे विश्वमुख आणि मल्याद्री नावाची दोन पर्वत शिखरे दिसतील. सुग्रीव आपल्या चार मंत्र्यांबरोबर तिथेच राहतात, ज्यांच्यात हनुमान नावाचा आपला एक चिरपरिचित भक्तही आहे प्रभू. त्यांच्या सहकार्याने सुग्रीवाशी भेट झाल्यावर आपल्या मार्फत सुग्रीवाचं एक इच्छित कार्यही पूर्ण होईल प्रभू. आपल्या ह्या आश्वासनाला मी आपला आशीर्वाद मानतो माते. आता आपण आमच्यावर कृपा केलीत तर आपले परमपूजनीय गुरु जिथं तपस्या करत आले आहेत त्या पवित्र स्थानाचंही दर्शन घडवा, ज्यानं आमचं जीवन धन्य होईल. अवश्य आपण ते स्थान पाहू इच्छिता प्रभू. माझ्या गुरुचं ते स्थान पाहण्यासारखंच आहे. या, ते स्थान दर्शन घेण्यासारखंच आहे. या, या ना प्रभू, या, या. पहा लक्ष्मण, जेव्हा एक मनुष्य स्वार्थाची सीमा ओलांडून परमार्थाच्या क्षेत्रात तपश्चर्या करतो तेव्हा त्याच्या शक्तीत केवढं तेज असतं. या ऋषींनी हिंसेच्या प्रदेशात जी अहिंसा आणि धर्माची ज्योत पेटवली होती तिचा प्रकाश एवढ्या वर्षातही नाहीसा नाही झाला. महामुनी, आपण जिथं कुठं असाल आम्हाला आशीर्वाद द्या की आम्ही कर्तव्य आणि परमार्थाच्या वाटेवर दृढ विश्वासानं पुढं जाऊ. माता, असं वाटतंय की जणू आपण आम्हाला आपल्या गुरूंचं साक्षात दर्शन घडवलंय. आपल्याला धन्यवाद शब्दात नाही देऊ शकत. आता आम्हाला जाण्याची आज्ञा द्यावी. आज्ञा तर त्याआधी आपण मला द्यावी लागेल राघवेंद्र. आणि त्याही आधी आपली भक्ती आणि त्याचं ज्ञान मला द्यावं लागेल. माता, मी तर केवळ इतकंच जाणतो आहे की भगवंताच्या जवळ जातपात, ज्ञान, धर्म, कुळ, गुण आणि चातुर्याला काही महत्व नसतं. तो तर केवळ भक्तीच्या नात्यालाच खरं मानतो. आणि आपण तर स्वतः परमसिद्ध आणि भक्तीत परमोच्च आहात. मी आपल्याला काय ज्ञान देऊ शकतो? नाही प्रभू, माझ्या गुरुजींचा हाच आदेश होता की मी आपल्या श्रीचरणाच्या सेवेने भक्ती आणि आपल्या मुखातून भक्तीचं ज्ञान मिळवावं. हे रामा, मला नीच कुळातून उत्पन्न झालेल्या या शरीराला सोडण्याची आज्ञा देण्याआधी मला आपण भक्तीचं ज्ञान द्या प्रभू. माता,
मी गुरुजनांकडून जो अपार भक्तीचा महिमा ऐकला आहे तोच आपल्या हृदयापासून सांगतो, आपणही हृदयातूनच ऐकावा। नवधा भगति कहूं तो ही पाही, सावधान सुन धरु मन माही। प्रथम भगति संतन कर संगा, दूसरी रति प्रभु कथा प्रसंगा। गुरुपद पंकज सेवा, तीसरी भगति यमान, चौथी भगति प्रभु गुनगन, करई कपट तज गान। मंत्र जाप प्रभु दृढ़ विश्वासा, पंचम भजन सुबेद प्रकाशा। छठ दम सील बिरति बहुकर्मा, निरत निरंतर सज्जन धर्मा। तुम सम हरि भय नक देखा, हरि ते संत अधिक कर लेखा। आठम जथा लाभ संतोषा, सपने हु नहीं देखई पर दोषा। नवम सरल सब सन चल ही ना, हरि भरोस ही दीना। नवधा भक्ति सबरी कह दीनी, सादर सबरी शीस धर लीनी। आपण दीन समजून जी ह्या सेविकेवर कृपा केली आहे ती सतत तशीच ठेवा। अशी कृपा करा की माझं चित्त सज्जनांवरून कधीच ढळू नये। आता मला माझ्या गुरुजनांकडे जायची अनुमती द्यावी प्रभू। गुरुजनांकडे जाण्याची अनुमती द्यावी प्रभू। माता, आपला मार्ग भक्तीच्या ज्योतीनं प्रकाशमान होवो।